गडचिरोली जिल्हा म्हटलं की समोर येते ती शिक्षा अधिकाऱ्यांसाठी गडचिरोलीला जाणं म्हणजे शिक्षेचाच एक भाग वाटतो राजकारणीही अधिकाऱ्यांना दम देताना अनेक वेळेस गडचिरोलीलाच पाठवेन असं म्हणतात आणि याचं कारण आहे इथलं मागासले पण इथलं मागासले पण दूर करण्यासाठी आता सरकार पावलं उचलते पण नक्षलवाद्यांमुळे या सगळ्याला खिळ बसते मात्र नुकताच गडचिरोलीत सुरू झालेला एक प्रकल्प आता गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे सुतवाच हे सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत तर नेमका हा प्रकल्प काय आहे आणि यामुळे या, या जिल्ह्याचा चेहरा मोहरा कसा बदलू शकतो तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गडचिरोलीतील सुरजागड इथं एक पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आलाय प्रकल्प खासगी असला तरीही त्याचं भूमिपूजन मात्र राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली आहे याच प्रकल्पामुळे गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदलू शकतो असा आता दावा केला जातोय वर्षानुवर्ष मागास असलेल्या गडचिरोलीमध्ये सरकारच्या मते सुरजागड प्रकल्पातून आठ दशलक्ष तर लॉइडस या प्रकल्पातून चार दशलक्ष पोलाद तयार होईल आणि हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्रात पोलाद उत्पादन हे एकट्या गडचिरोलीतून उत्पादित होणार आहे गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगात ऐंशी टक्के रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याची अट घालण्यात आली आहे याचा स्थानिक नागरिकांनाही फायदा होईल असा दावा आहे शिवाय गडचिरोली जिल्ह्यातील जल जमीन जंगल हे वैभव टिकवूनच इथं उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली जाते आदिवासींचं दैवत असलेल्या ठाकूर देवाजवळ कोणत्याही प्रकारचं उत्खनन होणार नाही याची हमी सरकारनं दिली आहे चारमोशीत सुद्धा पस्तीस हजार कोटींची गुंतवणूक होत असून त्यातून वीस हजार इतकी रोजगार निर्मिती होणार असल्याचा अंदाज आहे सुरजागड प्रकल्पातून सात हजारपेक्षा अधिक स्थानिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे असा दावा मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय आत्राम यांनी तर स्टील प्लांट साठी स्वतःची एकशे पंचवीस एकर जमीनही दान केली आहे भारत सरकारनं दोन हजार सतरा मध्ये लागू केलेल्या राष्ट्रीय पोलाद धोरणानुसार भारतानं तीनशे दशलक्ष टन कच्च्या स्टीलची क्षमता आणि दोनशे पंचावन्न मेट्रिक टन उत्पादन क्षमता गाठण्याचं लक्ष ठेवलंय या उद्दिष्टामध्ये गडचिरोली मैलाचा दगड ठरणार हे नक्की आहे याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ आणि रेल्वेचं काम हे प्रगतीपथावर आहे शिवाय इथं मेडिकल कॉलेजलाही मंजुरी मिळालीय एकशे सत्तर कोटींचं इनोव्हेशन सेंटर सुद्धा इथं तयार होते त्यामुळे हा जिल्हा लवकरच मुख्य प्रवाहात येऊ शकेल असा दावा केला जातोय पुढील काही दिवसात उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही आणखी काही उद्योग जिल्ह्यात येणार असल्याचं सांगितले त्यामुळे गडचिरोलीची बिझनेस हबच्या दिशेने वाटचाल सुरू झालीये असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तर मंडळी यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी